देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पावसाची धोधो व संततधार सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरांचा ताफा असतो, अनेक ठिकाणी गावाच्या शेजारी जनावरांचे गोठे असतात व मोठमोठे शेणाचे ढिगार लावलेले असतात। अशातच मुणगाव येथे वॉर्ड क्रमांक 2 मध्ये लोहारी रोडवरील मोबाईल टॉवरच्या खाली पाणी साचल्यामुळे डासांची खूप मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झालेली आहे व बाजूलाच असलेल्या शेणाच्या ढिगाऱ्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डास निर्माण झालेले आहेत। त्या डासांमुळे परिसरातील राहणाऱ्या व्यक्तीला यापासून आजार होत आहेत। तरी येथील शेणाचे ढिगार उचलून व टॉवर खालील पाणी साचलेल्यांची विल्हेवाट लावावी असे निवेदन मुणगाव ग्रामपंचायत यांना देण्यात आले। मेरा नाम शेख नसीमुद्दीन सौदागर। यहाँ पे सांड पानी थामलेला आहे, नाली का पानी जमा यहाँ पे टॉवर में हो रहा है, इससे मच्छर डेंगू सब तैयार हो रहे हैं और बच्चों को बीमारी हो रही है। यहाँ पे बच्चे बीमार भी है आज आपको दिखा रहे हैं हम, इसके लिए हमने कंप्लेंट की है, कल से हम कंप्लेंट कर रहे हैं, अभी तक कुछ हमारी इसका माहिती मिली नहीं हमारे को। बरं मला एक सांगा, तुम्ही ग्राम पंचायत गेले तर? काल आम्ही ग्राम पंचायत गेलो होतो, आम्ही तिथं हे लिहिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, पण अजून त्याचं काही आम्हाला निवेदनचं काही असं माहिती काही मिळाली नाही, काही त्याचा काही फरक पडला नाही। सांड पाण्यापायी सरे बीमार पडून राहिले, याच्यामुळं आम्हाला खूप त्रास आहे, आमचे लहान लहान लेकरं बी बीमार पडून राहिले, आम्ही गरिबांना कसं करावे? इथं या रोडनं खूप त्रास आहे, आमच्या घरासमोरच आहे, हे अति साठलेलं पाणी आहे, टावरमध्ये सगळं मोठे मोठे डास असल्या कारणानं सर आम्हाला काटून डसून राहिले। ग्रामपंचायतवाले कोणी फिरून पाहत नाहीत, सगळे बीमार पडलेले आहेत, लहान लहान लेकर आमचे बीमार पडले, तुम्ही येऊ शकता पाहू शकता। आवाज टीव्ही साठी विशाल गवई, अकोट। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।